मग वायर कसं केलेलं आहे काय मारा, लोकांचं मटेरियल असल्यामुळे कदरच करीत नाहीत लोक. इथं वायर अशीच टाकून दिली, उतारा केला आहे, कवर निघणार आहे वरती. आता सगळी वायरिंगचं सगळं वाट लावून टाकली, सगळं उतारा केला आहे. काय आता कवर काढीत बसवून काय करावं, हिला काय धंदा आहे आणि काय नाही बाबा ह्यांचा. सगळा उतारा करून टाकला या वायरचा, पूर्ण वायरिंग केली बघा पी ओ पीची. पी ओ पीमध्ये सगळी पूर्ण वायरिंग केलेली. 34 पॉईंट आले आहेत हे बघा, याच्यात या बोर्डमध्ये एवढे घेतले. आता कसे कुठले वळकायचे सगळे चेक करण्यात लय टाईम जातो बा, चेक करून लावावं लागते सगळे. ह्या बोर्डात एवढे आले, हलत तेवढा मोठा आहे, लय मोठा हॉल आहे त्याच्यामुळे सगळं. बाय केवढ्या वायरे आलेले का हे सगळे चेक करून बसवावं लागते ना. आता प्रत्येक सगळे एकच कलर दिला, दोनच कलर दिले ते वरती डी पी बॉक्समध्ये बघा. डी पी बॉक्समध्ये दोन एकच कलर आलेला आहे सगळा. ते आता ओळखून ओळखून शोधून शोधून कसं काय करावं लागेल, टेस्ट करावं लागेल इकडं तिकडं वायर लावून. चला ते वायरीचा गुतळा काढून घेतो, वायरिंगचा गुतळा काढून घेतो. जरा लयच गुतळा झाला काय येतो कोरा काला, हे कर म्हणलं तर केलं नाही म्हणलं. सगळी वायरी वाट लावून टाकली, कसं कवा निघणार आहे कुठून कसं कट केलं. बाय आता हे गुतळा काढण्याचा टाईम झाला, पटकन मोकळं मोकळं व्हायचं, पटपट काम करायला लागायचं. तर ह्याच्यात टाईम जाणार आता. सगळं टाईम एस्टेज जातो ना ह्याच्यात, कामाला लागायचं आले तर हे गुतळ्यात काढीत बसवा लागते. घोटाळा करून सोडा सगळं, त्याला म्हणतो का व्यवस्थित काढ. घोळ झाला सगळा, घोळच करून टाकला एवढा उतारा करत व्यवस्थित. ओढ म्हणलं बंडल फोड, व्यवस्थित बंडल फोड का असं फोडून तुम्ही. एकच वायर आहे न्यूट्रलची वायर आहे, ह्याचा गुतळा होऊन बसला, दुसरं बंडल नाही, एकच बंडल आहे. इथून कसं करायला मला बरं ना, घोडं कसं झालं, माल पडू रे पडू, घोडत निष्ठलं घोडत निष्ठलं. अरे बाबा कसं झालं रे, हे कसं काय निष्ठल आहे, वाकडत झालं असं पड लागलं रे बा. कसं काय पडलं असेल बरं, काय निष्ठल कसं काय मोडलं काय की बाबा वापरून.
माणूस असेल असं झालं काय करायचं लागले गुडघ्या नाही वाटलं कसं काय त्यांनी करायचं झालं पडलं वाडी नाही वळायच्या मध्ये निघाले पडलं खाली घोड थांब तिकडे थोडा रिकाम करा लागेल पाय बोललाय छान हात उडा ना छान हात उडा आण बाळा राहत गेले बाबा तिकडे बघ वर पुरती का ती लवकर बघ पोडून साफ करतो जरा माल बसलाय रे बाबा हा बस पड नको स्प्रिंग टाकली मी बघ तिकडे काय करायला रे काय करायला हा ये पटकन त्याला कुठून सोडव आता वगैरे हे लोकांनी पायपिंग केलेले असलेली असत कुठं नाही तर खुडकीत बसवा लागते सगळं इकडे तिकडे आपण कसं इथे स्वतः पायपिंग केलेले असले जरा फरक पडते ना दुसऱ्याची पायपिंग असली की नाही अवघड कुठे कुंकडं बघा स्वतः हरकलं वापरत गेलो कर तिकडे उतारा
काढून घे चल राहू दे बघू नंतर आता काय नाही एवढं.